बॉलिवूडचे अभिनेते किंवा अभिनेत्र्या यांच्या मोबाईलच्या व्हॉट्सअप चॅटमधून जरी ड्रग्सच्या संदर्भात नावं निष्पन्न झाली असली तरी फक्त व्हॉट्सअप चॅट हा काही सक्षम पुरावा होऊ शकत नाही. हा निश्चितपणे कॉरॉबरेटिव्ह एव्हिडन्स होईल, परंतु एन सी बीला त्याही पलीकडे शोधावं लागेल की ह्या अभिनेत्र्या कोणाकडून ड्रग्स घेत होते आणि ते ड्रग्स सिंडिकेटचे मेंबर्स आहेत का. कारण असं आहे की यातील काही ड्रग पॅडरनी एन सी बीकडे कबुली जबाब दिल्याची बाब देखील स्पष्ट वृत्तपत्रातून होत आहे. आणि त्यामुळे जर हा कटाचा एक संपूर्ण भाग असेल तर निश्चितपणे ह्या अभिनेत्र्यांचा व्हॉट्सअप चॅट हा एक सक्षम पुरावा त्यांच्या विरुद्ध वापरता येईल. अर्थात म्हणूनच एन सी बीने या अभिनेत्र्यांना समन्स देऊन पाचारण केलंय, कारण एन सी बीला हे जाणून घ्यायचं असेल की ह्या स्वतःच्या कन्झम्पशन करता वापरत होत्या, किती प्रमाणात वापरत होत्या, किती प्रमाणात त्याचं सेवन करत होत्या, त्यांना पुरवठा कोण करत होता, कदाचित याची पाळ्यामुळे शोधता येतील. आणि म्हणून आज येथे हे सांगता येणार नाही की अभिनेत्र्यांना या व्हॉट्सअप चॅटवर शिक्षा होईल किंवा कसे. हा पूर्णतः तपासाचा भाग आहे आणि तपास पूर्ण झाल्यानंतर या बाबीचा स्पष्ट उलगडा होईल.